आमदार राजन साळवी लाचलुचपत कार्यालयात हजर राहणार आहे. साळवी तिसऱ्यांदा चौकशीसाठी अलिबाग लाचलुचपत कार्यालयात हजर राहणार. सलग ही तिसरी वेळ आहे आमदार राजन साळवी यांची. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांना याआधीही दोन वेळा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर आमदार राजन साळवी हे दोनदा हजर राहिले होते. आता ही तिसरी वेळ आहे आमदार राजन साळवी लाचलुचपत कार्यालयात हजर राहणार. आमदार राजन साळवी हे लाचलुचपत कार्यालयात आज हजेरी लावणार आहे. याआधी दोनदा राजन साळवी यांना समन्स बजावण्यात आलं होतं, त्यासाठी ते दोनदा कार्यालयात त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता ही तिसरी वेळ त्यांची चौकशी होत आहे. तिसऱ्यांदा सुद्धा चौकशीसाठी अलिबाग लाचलुचपत कार्यालयात आमदार राजन साळवी हजेरी लावणार आहे. अलिबाग येथे आमदार राजन साळवी हजेरी लावतील. अलिबागच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आमदार राजन साळवी तिसऱ्यांदा चौकशीसाठी हजर राहणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी अजेश नाडकर. काय सांगाल अजेश, आता तिसऱ्यांदा राजन साळवी यांची चौकशी होणार आहे. राजन साळवी आमदार जे आहेत ठाकरे गटाचे, यांना बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणात रायगडच्या अलिबाग येथील एसीबी कार्यालयाने नोटीस बजावली होती आणि त्या नोटीसच्या आधारे चौकशी जी एसीबी कार्यालयाकडून होत आहे. आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा राजन साळवी हे चौकशीला सामोरे जाणार आहेत. आपण पाहिलं तर डिसेंबरच्या 14 तारखेला आणि जानेवारीच्या 21 तारखेला अशा दोनदा तब्बल 5 ते 7 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे जे पी आहेत सुभाष मालक यांची देखील एसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. अत्यंत महत्वाचा दिवस आज राजन साळवी यांच्यासाठी आहे, कारण तब्बल तिसऱ्यांदा आज ते रायगडमध्ये एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहे. एसीबीला जी माहिती एसीबीकडे आहे त्याची उत्तरे अजूनपर्यंत पूर्णतः राजन साळवी यांच्याकडून मिळत नाही, यासाठी वारंवार राजन साळवी यांना चौकशीसाठी सामोरे जावे लागत आहे. राजन साळवीचं असं म्हणणं आहे की जी माझी मालमत्ता आहे त्याची उत्तरे मी देत आहे, त्यांना पूर्णपणे सहकार्य मी करत आहे, मात्र जी एसीबी अधिकाऱ्यांकडे जी माहिती आहे त्याबाबत माझ्याकडे उत्तरे नाही आहे. आणि यासाठीच वारंवार एसीबी अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी होते. त्यांच्या चौकशी बरोबर त्यांच्या नातेवाईकांची म्हणजे त्यांची पत्नी, मुले आणि भाऊ यांची देखील एसीबी कडून चौकशी होणार आहे. नक्कीच, धन्यवाद अजय आपण दिलेल्या या माहितीबद्दल.